नमस्कार जय शिवराय मी प्राध्यापक मनोहर इनामेसर सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामेसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येण्याचं कारण असं की आपल्या सगळ्यांना माहिती पा माझ्या या व्हिडिओच्या खाली जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी वन के सबस्क्रायबर त्या ठिकाणी झालेले आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे की माझं नवीन चॅनल सुरू करून जास्तीत जास्त एक महिना झाला आणि एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि जे कुठल्याही यूट्यूब चॅनल सुरू करणाऱ्यांचं स्वप्न असतं किमान एका वर्षात एक हजार सबस्क्रायबर त्या ठिकाणी करण्याचं स्वप्न प्रत्येक यूट्यूब चॅनल क्रिएटरचं असतं तर मला ते जे एक व एक वर्षासाठी एक हजार सबस्क्रायबर पाहिजे असं जरी म्हटलं किंवा एक हजार सबस्क्रायबर एका वर्षात म्हणजे कमी व्हा कमीत कमी, कमी व्हावं असा विचार केला तर त्या तुलनेत एका महिन्याच्या आतमध्ये म्हणजे त्या ठिकाणी एक हजार सबस्क्रायबर आपल्या या मनोहर सर या युट्यूब चॅनलचे झालेले आहे मुळात म्हणजे हे चॅनल मी माझं न समजता तुमच्या सर्वांचंच आहे असं या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांनी खरंच म्हणजे तुम्ही सर्वांनी जे विश्वास जे प्रेम जे आपुलकी जी माया माझ्यावरती या ठिकाणी दाखवली आणि चॅनल सबस्क्राईब केलं व्हिडिओ बघत गेले आणि त्याचा परिणाम असं झाला की एका महिन्याच्या आतमध्ये एक हजार प्लस सबस्क्रायबर माझ्या चॅनलचे या ठिकाणी झालेले आहे बरोबर मग आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असेल नेमकं चॅनल खोलण्याच्या पाठीमागं त्या ठिकाणी माझा उद्देश काय तर हे बघा मित्रांनो ग्रामीण भागातील मुला मुलींना त्या ठिकाणी भरपूर प्रकारच्या अडचणी येतात आणि त्या अडचणी येत असल्यामुळे इतर शहरी भागाच्या तुलनेमध्ये ते खूप पाठीमाग असतात आणि मुळात म्हणजे त्यांना कुठलं तरी एक मार्ग विशिष्ट मार्गदर्शनाची गरज असते आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे परंतु ग्रामीण भागातील मुलं अजूनही काही गोष्टीमध्ये खूप पाठीमाग आहे तर ग्रामीण भागातील सर्व मुलांना एक आदर्श व्यासपीठ देण्यासाठी आपलं चॅनलची निर्मिती झालेली याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांची इंग्रजी त्या ठिकाणी सुधारावी म्हणून इंग्रजीचे स्पेशल क्लासेस चालू करणार आहे त्यानंतर त्याचबरोबर फक्त इंग्रजीचेच नव्हे तर जे जे शिक्षण क्षेत्रातील कॉमन जनरल माहिती जे सगळ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर त्या सगळ्या गोष्टीसुद्धा मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम करीत राहणार आहे त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता इयत्ता दहावीचे पेपर आणि बारावीचे पेपर त्यांचे पेपर जवळ आलेले आहेत तर मी आता त्या ठिकाणी इयत्ता दहावीच्या पेपरसाठी इंग्लिश विषयाचे ऐंशी पैकी ऐंशी मार्क कसे विद्यार्थ्यांना मिळतील याच्यासाठी मार्गदर्शन म्हणून उद्यापासून त्या ठिकाणी माझे लेक्चर चालू करीत आहे खास इयत्ता दहावी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ते लेक्चर उपयुक्त असेल बर त्यानंतर मग आता विचार करा बाकीचा दुसरा दहावी लेक्चर संपल्यानंतर मग काय तर मी त्यानंतर माझ्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वांसाठी कॉमन इंग्रजी विषयाचे त्या ठिकाणी ट्या लेक्चर चालू करणारे सर्व शाळकरी मुलांचे सुद्धा मी लवकरच लेक्चर माझ्या या, या युट्यूब चॅनलवर चालू करून देणारे आणि हे सर्व लेक्चर आपल्या सर्वांसाठी कुठलीही फीस राहणार नाही सर्वांना त्या ठिकाणी ट्या लेक्चर मोफत स्वरूपाचे असेल आणि मग मोफत स्वरूपाच्या लेक्चरसाठी आपल्या सर्वांना फक्त एकच करायचं आहे माझं चॅनल सबस्क्राइब करायचं आहे जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यांना माझे त्या ठिकाणी नवीन लेक्चरचे व्हिडिओ इथून पुढे त्यांना आपोआपच त्यांच्या मोबाईलमध्ये मा नोटिफिकेशनच्या माध्यमातून येत राहील तर त्यानंतर मग आता लवकरच त्या ठिकाणी इंग्रजी सुधारावे म्हणून सुद्धा लेक्चर त्यानंतर मी त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील जी काही महत्वाची मा माहिती मग मा नवीन एखाद्या विषयाचं म्हणजे नवीन पेपर निघालेला असेल नवीन कुठल्याही गोष्टी असेल नवीन अपडेट ब्रेकिंग न्यूज असेल ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या युट्यूब चॅनलवरती त्या ठिकाणी लाईव्ह येऊन म्हणा किंवा त्या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात म्हणा तुमच्यापर्यंत माहिती पोहोच करण्याचं काम माझ्या या युट्यूब चॅनलवरून इथून पुढे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक संजीवनी किंवा ग्रामीण भागातील एक विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून माझं चॅनल इथून पुढं काम करणार आहे मी विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळीच आताच आपली शिवचरित्र परीक्षा संपन्न झालेली आहे त्याचं बक्षीस वितरण सुद्धा झालेलं आहे त्यानंतर आता इथून पुढं लवकरच त्या ठिकाणी मग ती निबंध स्पर्धा असो किंवा त्यानंतर दुसरी कुठली स्पर्धा असो अशा वेगवेगळ्या स्पर्धा आता ऑनलाईन स्पर्धेकडे आपण थोडं वळव्या ऑनलाईन सुद्धा स्पर्धा वेगवेगळ्या पद्धतीनं वकृत स्पर्धा असेल स्पर्धा असेल तर ऑनलाईन स्पर्धा आपण सुद्धा जनरल नॉलेज स्पर्धा असेल ज्ञानावरती डिपेंड त्या ठिकाणी वेगळा स्पर्धा असेल त्या सर्व स्पर्धा माझ्या या युट्यूब चॅनलवरून त्या ठिकाणी कुठलीही फीस राहणार नाही त्यासाठी आपल्या सर्वांना फक्त एकच रिक्वेस्ट असेल जास्तीत जास्त जणांपर्यंत माझं चॅनल त्या ठिकाणी फॉरवर्ड करा जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मला एक चांगलं एक आदर्श काम करण्याची इच्छा आहे माझ्या मनातच त्या ठिकाणी एक आदर्श भाव आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी पाठीमाग राहता कामा नये म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मी त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण काम माझ्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहे उद्यापासून आता दहावीचे लेक्चर सुरू करीत आहे नक्कीच त्या सर्वांनी सुद्धा हे लेक्चर बघावे आणि मी सर्वांचे या ठिकाणी परत एकदा आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे असं म्हणतात वेल well, बिगीन इज अ हाफ डन म्हणजे चांगली सुरुवात जर झाली तर अर्ध यश त्या ठिकाणीच त्या पक्क झालेलं असतं यश मिळालेलं असतं तर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या चॅनलची चांगली ग्रोथ होऊ राहिली आणि इथून पुढं सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सेवेत या चॅनलच्या माध्यमातून मी कायम येत राहील अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला दुसऱ्यांनाही सांगत चला आणि काही सजेशन असेल तर ते सुद्धा माझ्यापर्यंत कळवत चला सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं माझ्या इंग्रजी विषयाच्या लेक्चरसाठी नक्कीच माझं चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा तुमचे काही सजेशन असेल तर शंभर टक्के सुचवा आणि व्हिडिओ त्या ठिकाणी जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोच करा अशी मी या ठिकाणी मनापासून विनंती करेल आणि परत एकदा ज्यांनी ज्यांनी खरंच माझं चॅनल सबस्क्राईब त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्यांनी जान्य ज्यांनी माझं चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करण्यासाठी इतरांना फॉरवर्ड करून मदत केलेली आहे त्यांच्या सर्वांची मी या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो मुळात म्हणजे कुठलाही युट्यूब क्रिएटर त्या ठिकाणी जाहीर आभार वगैरे व्यक्त करत नाही परंतु मी त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचे खरंच आभार व्यक्त करतो कारण तुम्ही एक एक प्रकारे माझ्यावरती ऋण केलेला आहे तर सर्वांचे आभार व्यक्त करतो इथून पुढच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल बघत राहा नवनवीन अपडेटसाठी नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि फॉरवर्ड करा जय शिवराय धन्यवाद आपलाच प्राध्यापक मनोहर इनामे सर